नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे फॉर्म भरल्यानंतर ऑप्शन्स टाकलेले आहेत परंतु आता त्यांना वाटतं आहे की आपण ऑप्शनमध्ये काय करायचं आहे बदल करायचा आहे तर बघा इथे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे जर तुम्ही ऑप्शन्स वगैरे फिलअप केले असेल तर ते तुम्ही चेंज करू शकता ठीक आहे तर बघा ऑप्श ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जा त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन ठीक आहे सबमिट चेंज ऑप्शन किंवा प्रेफरन्सेस याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा पेज ओपन होईल ते आता तुम्ही इकडे बघू शकता तर हे एका विद्यार्थ्याचं लॉगिन आहे ठीक आहे एका विद्यार्थ्याचं हे लॉगिन आहे तर ही याच्यामध्ये पहिली स्टेप असते आणि ही दुसरी स्टेप तर तुम्ही इथे बघू शकता थर्टी एट या विद्यार्थ्याने थर्टी एट ऑप्शन्स ऑलरेडी टाकलेले आहे परंतु जर याला वाटत असेल की आपल्याला थर्टी एटमध्ये काही अजूनही ऑप्शन टाकायचे आहे तर बघा काय करू शकतो आपण सरळ सरळ इथे काय करायचं पहिल्या स्टेपमध्ये इन्स्टिट्यूट निवडायची आहे ठीक आहे मी इथे निवडून दाखवतो तुम्हाला एक गव्हर्मेंट त्याच्यानंतर जिल्हा वगैरे तुम्हाला काय सिलेक्ट करायचं तो सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा ठीक आहे दो जे जे तुम्हाला ऑप्शन्स टाकायचे आहेत ते त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाची माहिती म्हणजे अशी सांगायची होती ठीक आहे तुम्ही या प्रकारे ॲड करू शकता त्याच्यानंतर इकडे सेकंड स्टेपमध्ये या आपण सेकंड स्टेपमध्ये आलो आहे ठीक आहे तर इथे बघा या थर्टी एटमध्ये जर तुम्हाला काही डिलीट करायचे असेल ठीक आहे जर डिलीट करायचे असेल तर सरळ सरळ इथे बघा इथे रिमूवचा टेबल दिलेला आहे ठीक आहे दिसतोय ह्या टेबल तर या रिमूव टेबलमध्ये जर तुम्ही या डिलीट ऑप्शनवर क्लिक केलं ठीक आहे तर हे ऑटोमॅटिक तुम्ही सिलेक्ट केलेला काय होऊन जाईल डिलीट होऊन जाईल ठीक आहे म्हणजे तुम्ही याची एक तारीख असतं पर्टिक्युलर या तारखेपर्यंतच तुम्ही हे ऑप्शन निवडू शकता किंवा कमी जास्त करू शकता त्या तारखेनंतर तुम्ही करू शकणार नाही तर सध्या हे ओपन आहे जोपर्यंत हे ओपन आहे तोपर्यंतच तुम्ही करू शकता ठीक आहे आणि तुम्ही वारंवार कितीही वेळा हे ऑप्शन कमी जास्त करू शकता जोपर्यंत याची लास्ट डेट येत नाही तोपर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन्स कमी जास्त करू शकता ठीक आहे थँक्यू विद्यार्थी मित्रांनो